निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या बियाणं आणि खतांच्या किमतीमुळे सध्या शेती करणं परवडण्यासं झालं. यातूनच शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. मात्र जन्मजात अपंगत्व असतानाही खचून न जाता एका दाम्पत्यानं शेती यशस्वी केली आहे, तसं शेतीपूरक व्यवसायामधून उत्पन्नाचा नवा मार्गही शोधलाय. पाहुयात या जिद्दी दाम्पत्याची ही प्रेरणादायी कहाणी. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करता येते हे अण्णा साहेब आणि सुनीता रायते या दिव्यांग दाम्पत्यानं दाखवून दिलंय. नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे ते रहिवासी असून त्यांनी आपल्या मेहनतीतून द्राक्षाची बाग फुलवली. तसंच शेतकऱ्यांना लागणारी शेतीची अवजारं ते भाडे तत्वावर उपलब्ध करून देतात. शेती व्यवसायात त्यांनी मोठी झेप घेतली असली तरी 26 वर्षांपूर्वी ही अशी परिस्थिती नव्हती. अण्णासाहेब रायते हे मूळचे निफाड तालुक्यातील खडक माळेगावचे रहिवासी. 1991 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि विंचूर ही त्यांची कर्मभूमी बनली. माझं 1991 मध्ये लग्न झालं. माझ्या सासऱ्याने विंचूरला इथं 2 एकर जमीन दिली. मग माझी बायको आणि मी दोघांनी आम्ही शेती करायचं ठरवलं. शेती केल्यानंतर लोन काढायचं ठरलं. आम्हाला देना बँकेने लोन दिलं. लोनवर आम्ही 2 एकर द्राक्ष बाग केला. द्राक्ष बागेतून मिळणाऱ्या उत्पन्नात काही भागत नव्हतं, त्यामुळे रायते दाम्पत्यानं शेतीला पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच शेती अवजारं भाडे तत्वावर देण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली. आम्ही असं ठरवलं दोघांनी का आपण याला जोडी काहीतरी जोडधंदा म्हणून करावा. तर मग विचार करता करता त्या आम्हाला ठरलं का आपण शेती अवजारं जर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर जर बनवून दिले तर दररोजचे आपल्याला काहीतरी रोजीरोटी मिळत जाईल. मग त्या पद्धतीनं आम्ही 30 एक अवजारं बनवले. बळी, कटयंत्र, नांगर, फण, दांडी, टोचा यंत्र, भोत फोडायचं यंत्र, भोत यंत्र असे सर्व प्रकारचे 30 अवजारं ठेवलेले. रायते हे नाममात्र दरात ही शेती अवजारं गरजू शेतकऱ्यांना भाड्यानं देतात, त्यामुळे पंचकृषीतल्या शेतकऱ्यांची मोठी सुविधा झाली आहे. मी या ठिकाणी अवजारं नेण्यासाठी आलो आहोत शेतीचे. तरी या आमचे रायते पाहुणे याने सगळ्या प्रकारचे अवजारं या ठिकाणी बनवलेले. शेतीला लागणारे नांगर, फण, पेरणी यंत्र, कटयंत्र, सारं यंत्र आणि बागाला टोचे मारणारं यंत्र असे सगळे त्यांच्याकडे अवजारं उपलब्ध आहे. निसर्ग आणि शारीरिक अपंगत्वासमोर हार न मानता शेतकऱ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतीत प्रगती करावी असा सल्ला अण्णासाहेब रायते यांनी शेतकऱ्यांना दिलाय. जर कोणी असं अपंग असतील तर त्यांनी बी आमच्या सारखा असं काहीतरी शेतीला जोडधंदा म्हणून किंवा काहीतरी असं धंदा केला पाहिजे आणि खचून जायचं काम नाही, एकदम व्यवस्थित धंदा तयार होतो बा आपला. रायते यांच्याकडे जवळपास 30 प्रकारची विविध शेती अवजारं आहेत. द्राक्ष बाग आणि अवजारातून या रायते दाम्पत्यानं शेती फायदेशीर केली आहे. त्यांचा हा जीवन प्रवास परिस्थितीमुळे पिचून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक.